महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेचं आयोजन नाशिक येथे करण्यात आलेलं असून त्यासाठी जळगाव जिल्ह्याचा संघ आज जळगाव येथून रवाना होत आहेत आणि उद्या या नाशिकच्या क्रीडांगणावर पहिला सामना जळगाव विरुद्ध सातारा हा होणार आहे आणि जर साताराशी जिंकलो तर दुसरा सामना पुण्यासोबत होणार आहे. त्यासाठी आमचा जळगाव जिल्ह्याचा बलाढ्य असा संघ सुषमा ढेरे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला असून त्याला आमचे प्रशिक्षक राहिल अहमद यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे उपकर्णधार रोहिणी असून आमची जळगावची आणि त्यासोबत या संघात 19 खेळाडूंचा समावेश असून टीम मॅनेजर म्हणून धुड्याची आमची वैष्णवी साळुंखे हे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आज हा संघ या जळगाववरून या ठिकाणी निघत आहे. त्यांना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे. अरे अशी काय चीज घुमटून बसले माझ्याकडून फुटबॉलच्या संघाला मी भरपूर शुभेच्छा देते आणि ते चांगला खेळ करतीलच याची मला गॅरंटी आहे. तयारी वगैरे पूर्ण झाली का? हो पूर्णपणे झालेली आहे. एकदम जय्यत. हो त्यांचा कॅम्प झालेला आहे. विजयाबद्दल किती आश्वस्तात? जीत के बारे में कितनी गॅरंटी आहे? है ना 100%. 100%. क्या बात है. जीत के आएंगे बोलना. जीत के आएंगे. हाँ बोला. जॉइंट सेक्रेटरी जिल्हा असोसिएशन. आमच्या मुलींनी फार कडी मेहनत केलेली आणि त्याचं फळ त्यांना मिळणारच आहे आणि ते आल्यानंतर नक्कीच जिंकूनच येतील याच्या अपेक्षा आम्हाला सर्वांना आहे. आम्हाला असोसिएशनला आहे आणि असोसिएशनसाठी त्यांनी जी 15-1 महिना झाले गौडदौड करता येते प्रॅक्टिसची त्याचं नक्कीच त्यांना यश मिळेल एवढा मी त्यांना आणि खेळासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू. काय आवाज आहे की फुटबॉल असं. हां चला जोरात द्या एकदम. 1 2 3 फुटबॉल. 1 2 3 फुटबॉल. 2 3 चेन्नई. 1 2 3 चेन्नई.